माझे नाव नितीन शिवाजी काय बोलणार. माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक 174 बी कोंडवा बुद्रुक पुणे 48. माझे नाव संकेत मिलिंद कांबळे. हे आता हे पेन पेन कसा बनवायचा हे तुम्हाला आता नैतिक दाखवून देईन. पहिल्यांदा तुम्ही कागद घ्या, पेन्सिल, रंगीत चिकट टेप, रिफिल, कात्री आणि फेमकॉल. पेन स्टँड बनवण्यासाठी तुम्ही असं पेन स्टँड बनवू शकता. आणि पहिलं एक पेन्सिल घ्या, त्याला असं गुंडाळा, गुंडाळातच राहा आणि पेन्सिल काढून घ्या आणि शेप असं धरा. धरल्यानंतर त्याला फेमिकॉल लावून घ्या. घेतल्यानंतर तुम्ही त्याला पसरवा. पसरवल्यानंतर तुम्ही त्याला पॅक करून घ्या. पॅक करून घेतल्यानंतर तुम्हाला असे खूप करावे लागतील. केल्यानंतर एक हे घ्या आणि ह्याला इथं गम लावून घ्या. गम लावून घेतल्यानंतर त्याला असं जोडा. असे तुम्हाला खूप करावे लागतील आणि असं होईल तुमचं. केल्यानंतर आपल्याला आता असं केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ असं वाळू द्यावं लागेल. आणि आता आपल्याला खालचा पेस्ट बनवण्यासाठी एक रोलिंग करावं लागेल. एक रिफिल घ्या आणि त्याला गुंडाळून गुंडाळून घ्या. जेवढं कडक करता येईल तेवढं कडक करून घ्या. आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फेमिकॉल लावून कपाला फेमिकॉल लावून लावून घ्यावं लागेल. प्रेस केल्यानंतर शेवटचं टोक घेऊन त्याला गुंडळत राहा. थोडस सुद्धा गॅप ठेवू नका, नाहीतर तुमचं बिघडेल. झाल्यानंतर शेवटच्या टोकाला फेमिकॉल लावून घ्या. फेमिकॉल लावून घेतल्यानंतर त्याला चिपकवा आणि चिपकवल्यानंतर अजून एक घ्या आणि त्याला पण प्रेस करा. प्रेस केल्यानंतर थोडासा फेमिकॉल लावून घ्या. घेतल्यानंतर त्याला पण आपण कसं केलंय तसंच गुंडाळत राहा. आणि तुमचं गुंडाळत राहिल्यावर असं बोलवी आणि मग आपण पाहिलं केलं तर ते घ्या आणि नंतर मग बोल घ्या. हे चिपकवा, हे तर फेमिकॉल लावून घ्या. फेमिकॉल लावून घ्या, पूर्णपणे फेमिकॉल लावून घ्या. पूर्णपणे फेमिकॉल लावून घेतल्यानंतर हे आपण पहिले बनवलं हे शेवटचे लोकाला गम लावून घ्या आणि त्याला पसरवा आणि असं चिपकवा.